सोलापुरात कोरोनाचा मृत्यूदर अधिक असल्याविषयी चिंता व्यक्त होत असताना आता कोरोनाचे 40 मृत्यू लपवल्याचा गंभीर प्रकार समोर येत आहे. सोलापूर शहरात गेल्या 2 महिन्यात कोरोनामुळे झालेले 40 मृत्यू लपवल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. महापालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांनी सोमवारी रात्री घाईघाईनं पत्रकार परिषद बोलावून ही माहिती दिली. रुग्णालयांसह महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे 2 महिने ही आकडेवारी लपवली गेली. आता बुधवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सोलापूर दौऱ्यावर येणार असल्यानं ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. या हलगर्जीपणाबद्दल संबंधित रुग्णालयांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. गंभीर चूक करणाऱ्या सिव्हिल हॉस्पिटल, मार्कंडेय, अश्विनी रुग्णालयासह शहरातील 8 रुग्णालयांना या गफलतीमुळं नोटिसा देण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली आहे. यापूर्वीच्या म्हणजे मे महिन्यामध्ये, जून महिन्यामध्ये पण काही कालामध्ये कम्युनिकेशन गॅप मुलेले अपडेट करायचा चूक मुले राहिला होता, तो तसा 40 जणांचा यादी आहे. तो आता म्हणजे 213 असा एकूण डेथच्या यादी कोविड मुले झालेले आम्ही आपले अपडेट केलेले आजपर्यंत. तो आपला सर्वांना सांगू इच्छितो. हे फॅसिलिटी ॲप म्हणून जूनच्या 1-2 तारखेमध्ये शासनाने कळवला होता. त्या फॅसिलिटी ॲपमध्ये डेथच्या माहिती हॉस्पिटलने भरायचं बंधनकारक होतं. त्यामुळे काही आमच्या कर्मचारी पण त्या जो ट्रेनिंग देणार होता, ट्रेनिंग पण दिला होता. फॉलोअपमध्ये तो आजारी पडला होता. तो त्यांच्या आजारी असल्यामुळे तो आमच्या ऑफिसला येऊ शकला नाही. नंतर आमच्या कंट्रोल रूमचा माणूस पण काही पॉझिटिव्ह झाला होता, त्यामुळे तो फॉलोअप करण्यामध्ये थोडा कमी पडला. आणि नंतर तो आमच्या आरोग्य अधिकाऱ्याला पण आम्ही चेंज केलं. त्यामुळे आम्ही या कम्युनिकेशन गॅपमुळे हे 40 लोकांचा यादी व्यवस्थित अपडेट झाला नाही आणि तो आम्ही पण फॉलोअप घेण्यामध्ये थोडा कमी पडला.